नाशिक शहर सध्या अचानक चकाचक झालंय. कधी नाही तर महापालिका पदाधिकारी अधिकारी रस्त्यावर दिसायला लागलेत. अचानक काय झालं म्हणून नाशिककर चक्रावलेत. नाशिकच्या शरणपूर जवळ सिग्नलवर सुरू असलेली ही स्वच्छता मोहीम, अशी मोहीम शहराच्या अनेक भागात सुरू आहे. जिथे सफाई कर्मचारी फिरकत नव्हते तिथे मनपाचे पदाधिकारी अचानक दिसायला लागलेत. मनपा आपल्यावर एवढी का उदार झाली म्हणून नागरिक काळजीत पडलेत. पण हे नागरिकांच्या भल्यासाठी नाही तर महापालिका स्वतःच्या भल्यासाठी करते. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्राचं पथक येत्या 8 दिवसात नाशिकमध्ये येणार आहे. त्यांना शहर चकाचक दिसावं म्हणून हा खटाटोप सुरू आहे. नाशिक महापालिकेचं नाव पुढे यावं आणि निश्चित त्याच्यामुळे नाशिक महापालिकेची मान वरती राहील. शहरातल्या त्या दृष्टीने शहरातल्या नागरिकांची त्याच्यामध्ये मान उंच राहील. त्या दृष्टीकोनात आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन आणि अधिकाऱ्यांना त्याच्यावरती कामाला लावण्यासाठी आपण त्याचा स्वच्छता दौरा केलेला आहे. आमच्या महापौर ज्या एरियात राहतात त्या महापौरांचा मसूळ एरिया तो सुद्धा डिवायडरवरचे एवढे मोठे गवत वाढलेले होते ते सुद्धा आतापर्यंत काढलेले नव्हते. पण आता केंद्र सरकारचं भरारी पथक येणार म्हटल्यावर त्यांनी एवढी स्वच्छता चांगली केली, कलरिंग, साफसफाई, नवीन झाडं लावणं, हे असे त्यांनी काय कार्यक्रम केले. पण आता हे बघून आम्हाला बरं वाटतं की चला आज कुठे त्या केंद्र सरकारच्या पथकामुळे का होईना आज आम्हाला ही नाशिकमध्ये स्वच्छता बघायला मिळते. मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात शहर 151 क्रमांकावर फेकलं गेलं होतं. त्यानंतर सत्ता काबीज करण्यासाठी नाशिक दत्तक घेत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ भारत सर्वेक्षणात नाशिक पहिल्या 10 आलं पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केल्यामुळे पदाधिकारी जोरात कामाला लागलेत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.